आपण इथे तू ह्या महानुभावना ओळखतेस? हो अप्पा, यांच्याशी घाटावर भेट झाली होती. परंतु आम्ही तर तुला याच्या आधीपासूनच ओळखतोय. असं कानपूरला फिरंग्याना त्यांच्या खेळात हरवताना हजारो लोकांनी तुला पाहिलंय. त्यांच्यापैकीच मी पण एक होतो. तू ही घोडेस्वारी, भालाफेक आणि तलवार चालवण्याची शस्त्रविद्या कुठून शिकलीस? ते आम्हाला हे सगळं आमच्या तात्या गुरुंनी शिकवलंय. हे पा आलेच. हे आमचे तात्या गुरु. खरं सांगायचं तर एखाद्या मुलीला शस्त्रविद्येत इतकं पारंगत आम्ही याआधी कधीही नाही पाहिलं. आम्ही तर फक्त हिला प्रोत्साहन देत राहतो. या वीर बालेकडे विशेष लक्ष द्या. अशी कुशाग्र बुद्धी भाग्यानच लाभते. आपणच हिच्यासाठी झाशीत कोणी चांगला वर असेल तर कळवावा. या अल्लाह, ये सब क्या हो गया? अरे देवा, कोणालाही नकोय की ह्या राज्याच्या सिंहासनावर एखादा एखादा चतुर आणि योग्य प्रशासक बसावा. आम्ही याच क्षणी ह्याच वेळी ह्या राज्याचा कारभार आमच्या हाती घेत आहोत. मरहूम जनाब रघुनाथरावांचे पुत्र असल्या कारणाने आता राज्य सांभाळायची जिम्मेदारी अली बहादूरच्याच खांद्यावर असायला पाहिजे. असा आदेश देण्याचा अधिकार आम्हालाही आहे. परंतु आम्ही जाणू इच्छितो की तुम्ही राज्याला स्वतःच्या नियंत्रणाखाली कसं घेतलं. आपली बाजू देखील आम्ही नक्की ऐकून घेऊ. पण जर तुम्हाला आक्षेप असेल तर श्वेतांबर आपण भर दरबारात हे सांगायला उत्सुक आहे की तिला तुम्ही आणलंय. आणि म्हणूनच सर्वांच्या शंकांचं, सर्वांच्या समस्यांचं आणि आक्षेपांचं अवश्य निवारण करू, समाधान करू. थांबा तिथेच, थांबा तिथेच वहिनी साहेब. आम्ही अजून जिवंत आहोत. महाराज गंगाधर रावांचा, महाराज गंगाधर रावांचा. जर आम्ही ह्यावेळी सिंहासन आमच्या कब्जात घेतलं नसतं तर आपल्या राज्यात अराजकता पसरली असती. अराजकतेसाठी का श्वेतांबरेचं सहाय्य घेतलं का? हे सगळं कारस्थान जानकीबाईंचं आहे. ते तर शास्त्रीजी श्वेतांबरेची कुंडली घेऊन आले होते आणि तिचे ग्रह आपल्या ग्रहांशी जुळत होते. जर शास्त्रीजी आमच्या विरुद्ध जे काही केलं गेलं त्याची शिक्षा फक्त मृत्यू आहे. पण आम्हाला संशय होता की श्वेतांबरा विषकन्या आहे आणि मोतीबाईच्या दासीच्या मृत्यूनंतर हा संशय विश्वासात बदलला. हे कोणी केलं? हे ठेव. ती नाटकाची तालीम सोडून तिच्या कक्षात गेली. त्या क्षणी आम्हाला कळून चुकलं की श्वेतांबरा विषकन्या आहे. परंतु हे कळू शकलं नाही की खरा सूत्रधार कोण आहे. म्हणून आम्ही त्याला पुराव्यानेशी पकडायची योजना आखली होती. बहुतेक माझा सावरिया कोणाचा तरी संदेश घेऊन आलाय. आज तर श्वेतांबराने दुप्पट विष घेतलं होत. तर महाराजांचा मृत्यू निश्चित आहे. आता हे पूर्णपणे सिद्ध झालं होतं की श्वेतांबरेचा आम्हाला मारण्याचा डाव होता. आई साहेब, ऐकलंय झाशीचे राजा पण वराडासोबत येणार आहेत. येणार असतील. आमच्या बाजीरावांसाठी तो एक अगदी वाईट दिवस ठरेल. कारण की एका नाचण्या गाणाऱ्याचं स्वागत जे करावं लागेल ना त्यांना. आजी साहेब, अशा नाचण्या गाणाऱ्याला राजा का बनवलं? आणि त्यात परवा शांताई म्हणत होती की ते आपल्या भावी राणीची निवडही नृत्य स्पर्धेद्वारे करतायत. अग बाळा, ही सगळी फिरंग्यांची चाल आहे. जर गंगाधरने राज्यकारभार पाहिला, आपलं प्रशासन नीटपणे चालवलं, तर त्याला पण तुझ्या आजोबांप्रमाणे निर्वासित करून झाशी त्यांच्या नियंत्रणाखाली आणली असती. हो ना? हे घे.